मी गौरी मोरे, INW मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज पाहणार आहोत, एका शेतकऱ्याच्या मुलीला मिळणार आहे पर्यावरण पुरस्कार. मूळच्या राजस्थान सवाई माधोपूर जिल्ह्यात राहणारी 8वीत शिकणारी 13 वर्षीय ज्योती हिला 2017 यंग नॅचरलिस्ट पुरस्कार देण्याचं जाहीर झालंय. ज्योती हिला अवघ्या 13 वर्षातच झाडांविषयी व छोट्या छोट्या जीवजंतूंविषयी खूप माहिती आहे. म्हणूनच तिला अवगत असलेल्या या माहितीचा ती तरुण पिढीतील मुला मुलींना चांगला प्रचार आणि प्रसार करते. ज्योती हिला वन्यजीव क्षेत्रात आपलं करिअर करायची इच्छा असून गावच्या मुलांना वन्य प्राण्यांविषयी काहीच माहिती नसते. माझे घर हे डोंगराळ भागात असल्याने मला जंगले आणि वन्य प्राणी विषयी विशेष ओढ आहे. मला अवगत असलेल्या माहितीचा प्रसार म्हणूनच मी करते. या प्राण्यांचे संरक्षण कसे करायचे ह्याबद्दल मी गावोगावी जाऊन जनजागृती करते, असे ज्योतीने पत्रकार परिषदेत सांगितलंय. तिच्या ह्या कौतुकास्पद कामाबद्दल तिला 2017 यंग नॅचरलिस्ट पुरस्कार जाहीर झालाय. या संदर्भात ज्योतीशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दिनेश मराठे यांनी. ज्योती शर्मा, मैं वन और वन्य जीवों के संरक्षण के लिए लोगों को प्रेरित करती हूँ. मैं हमारे गांव में लोगों को बताती हूँ और मेरे प्रधानाध्यापक और गोवर्धन जी सर की सहायता से मैं अन्य विद्यालयों में जाती हूँ और बच्चों को ये बताती हूँ कि वन और वन्य जीव हमारे जीवन है. यदि समय रहते इनका संरक्षण नहीं किया गया तो आने वाले भविष्य में हमें बहुत सी कठिनाइयों का सामना करना पड़ेगा, जिससे कि बच्चे इस बात से प्रेरित होते हैं.